पूरा सरकमफरन्स मध्ये किती असते रे बट्टे हो ते असते 2πr पूरा सरकमफरन्स म्हणजे असते 2πr बरं आता ह्या पाय काय होय पाय तुम्हाला पाय पाय म्हणजे काय त्या दिवशी सांगितलं होतं मी तुम्हाला पाय म्हणजे काय देवाने वरतून चिठ्ठी पाठवली होती काय पाय पाय म्हणजे असा काढत जा पाय म्हणजे असा काढत जा आणि त्याची व्हॅल्यू 22/7 22/7 घेत जा अशी चिठ्ठी पाठवली होती का देवानं नाही देव चिठ्ठी नाही पाठवत मग हे पाय म्हणजे 22/7 करून घेतो आपण याले कारण आहे त्या दिवशी सांगितलं होतं मी तुम्हाला आठवते काय कारण सांगितलं होतं याच कारण हे सांगितलं होतं का समजा आपण एखादा सर्कलचा सरकमफरन्स घेतला सर्कलचा सरकमफरन्स घेतला आणि त्या सर्कलचा सरकमफरन्स आपण मोजला सेंटीमीटर मध्ये त्या सर्कलची डायमीटर आपण मोजली सर्कलचा सरकमफरन्स आपण मोजला त्याची डायमीटर आपण मोजली तर ह्या जो सरकमफरन्स सरकमफरन्स असते सरकमफरन्स डिवायडेड बाय त्याचा डायमीटर जो असते तो डायमीटर याचा रेशियो नेहमी 22/7 असते सरकमफरन्स अपॉन डायमीटर याचा रेशियो नेहमी किती असते 22/7 22/7 सरकमफरन्स अपॉन डायमीटर याचा रेशियो नेहमी किती असते 22/7 22/7 रेशियो ऑफ द सरकमफरन्स टू द डायमीटर ऑफ द सर्कल इज ऑलवेज सरकमफरन्स टू द डायमीटर इज ऑलवेज 22/7 आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो का एखाद्या पार्टिकलचा सरकमफरन्स सरकमफरन्स शॉर्टकट मध्ये लिहितो अपॉन त्याचा डायमीटर डायमीटर एम ई टी ई आर इज इक्वल्स टू किती बे 22/7 झालं मग आता या 22/7 म्हणजे 3.14 येते ते उत्तर सोडवल्यावर मग 22/7 म्हणजे 3.14 याले समजा जर आपण पाय म्हटलं पाय याले जर आपण समजा पाय म्हटलं तर आता पा सरकमफरन्स अपॉन डायमीटर म्हणजे काय झाला पाय मग जर आता आपल्याला सरकमफरन्स काढायचा असेल तर सरकमफरन्स इज इक्वल्स टू काय होईल पाय इंटू डायमीटर पाय इंटू डायमीटर होईल ना मग आता डायमीटर म्हणजे रेडियसच्या डबल मग आता रेडियस जर आर आहे तर डायमीटर आपल्याला घ्यायला लागेल 2r आणि म्हणून सरकमफरन्स इज इक्वल्स टू किती असेल पाय इंटू 2r मग पाय इंटू 2r पाय इंटू 2r आता याला जर बरोबर आपण लिहिलं तर हे आपल्याला लिहायला लागेल 2πr समजलं काय तुम्हाला हे म्हणून आपण म्हणत असतो तर सरकमफरन्स इज इक्वल्स टू किती असते सरकमफरन्स इज इक्वल्स टू असते 2πr सरकमफरन्स इज इक्वल्स टू असते 2πr सरकमफरन्स इज इक्वल्स टू असते 2πr